नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनल मध्ये। चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे, सुरू करूयात एक नवीन। मी पालकाचे तुम्हाला भजे बनवून दाखवणार आहे। हे पहा, एकदम असे कुरकुरीत आपले भजे तयार होतात, मध्ये पण आपले खूप छान असे कुरकुरीत भजे तयार झालेले आहे। एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे, 5 मिनिटात आपले हे भजे तयार होत आहेत। चला तर मग आपण सुरू करूयात। भजे बनवायला काय काय साहित्य लागतंय ते घेतलेले आहे, आणि हिरवी मिरची मी बारीक केलेली आहे। ते आपण हिरवी मिरची 1 चम्मच हिरवी मिरची बारीक केलेली घालूयात। 1 चम्मच तेल घालायचं आहे। बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आपल्याला। जसं लागेल तसं आपण घालणार आहोत। ते घातल्याच्या नंतर थोडासा आपला खायचा सोडा असतो तो नॉर्मल घालायचा, जास्त नाही, नॉर्मल घातलेला आहे। हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने। हाताने आधी थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि ते घातलेलं। छान प्रकारे मिक्स झालेला आहे। आता कोथिंबीर घालणार आहे, थोडीशी कट करून घालायची आहे। नॉर्मल पाणी घालायचं, जास्त नाही, नॉर्मल पाणी घालून पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। कसं मुलं आपले पालकची भाजी खात नाही, त्याच्यामुळे आपण जर पालकाचे भजे बनवले तर मुलं नक्कीच हे भजे खातील। आपल्याला अजून थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे। परत आपण मिक्स करून घेऊया। छान प्रकारे पा मिक्स झालेलं आहे। तर मी गॅसवर कढई ठेवली, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। छान मळून घेतलेलं आहे भज्यांचं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जास्त खारट नाही। आपल्या अंदाजानुसार आपण मिठाचा वापर करू शकतो। परत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। बा, छान प्रकारे मिक्स झालेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। पाहूया तेल गरम झालं आहे का। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये भजे सोडून देऊयात। एक एक आपल्याला लहान मोठे आपल्या अंदाजानुसार आपण लहान मोठे सोडू शकतो। शक्यतो लहान साईज सोडली तरी चालते। पूर्ण अशाच प्रकारे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। मंद आचारच आपल्याला सुरुवातीला सोडताना मंद आचारच भजे तळून घ्यायचे आहे। तसं सुरुवातीचं टाकलेलं भजे अगोदर तळल्या जातात, त्याच्यामुळे आपण मंद आचारच भजे सोडून देऊयात। सर्व तेलामध्ये मी भजे सोडून दिलेले आहेत। थोडासा आता फुल गॅस करायचा आहे आपल्याला। अजून एक बाजू झालेली नाही तयार, 1-2 मिनिटात आपली बाजू तयार होईल। सर्व हळू असे व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे। छान प्रकारे बाजू तळलेली आहे। आता दुसरी बाजू पण आपल्याला अशीच तळून द्यायची आहे। कसे, जेणेकरून मध्ये आपले भजे व्यवस्थित तळल्या गेले नाही ते मध्ये पीठ लागतात, त्याच्यामुळे आपण जास्त फुलही गॅस करायचा नाही, मीडियम आचेवर गॅस ठेवायचा, त्यामुळे भजे छान प्रकारे तळल्या जातात। आता ही बाजू आपण व्यवस्थित 1-2 मिनिटात तयार होईल। दुसरी बाजू छान प्रकारे तळलेली आहे, पा एकदम छान अशी तळलेली आहे। आता आपण भजे एका डिशमध्ये काढून घेऊयात। काढताना आपल्याला तेल असं व्यवस्थित निथळून द्यायचं आहे। डिशमध्ये काढून घेतलेले आहे सर्व भजे। मी तळून घेतलेत पा, एकदम छान आपले भजे झालेले आहेत। पालक भजे बनवलेले आहेत, भजे पकोडे याला 2 नावं आहेत। तुम्हाला आवडले तर तुम्ही हे पालकांचे भजे बनवून पा, नक्की मुलांसाठी तर खूपच छान आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।